वडोदरा पुलिस ने 13 वर्षीय बालिका का रेस्क्यू किया है। जानकारी है कि ये 13 वर्षीय बालिका अपना घर छोड़कर मुंबई की तरफ भाग गई थी, जिसके बाद पुलिस ने उसके मोबाइल से उसकी लोकेशन की जांच पड़ताल की और उसके बाद बच्ची को कॉन्फिडेंस में लेकर शिरडी से बच्ची को नागपुर लाया है। कल 15/8/2023 बजे पोस्टर पळून घरून पळून गेल्याबाबतची तक्रार घेऊन तिचे आई वडील पोलीस स्टेशनला आले। त्यांच्या तक्रारीवरून आम्ही IPC 363 नुसार गुन्हा दाखल केला आणि आमचा तपास चालू केला। आमच्या असं लक्षात आलं की मुलीने तिच्या आईचा मोबाईल बरोबर नेलेला होता। मग आम्ही तिचं मोबाईलचं कंटिन्यू लोकेशन घेत होतो, लाईव्ह लोकेशन घेतलंय। त्यामुळे आमच्या असे निदर्शनास आले की मुलगी ट्रेनने मुंबईच्या दिशेने जात आहे। आम्ही आमच्या पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून त्या मुलीसोबत फोनवर बोलत होतो, तिचा कॉन्फिडन्स आम्ही गेन केला आणि त्यानंतर ती आमच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर देखील बोलू लागली। व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर तिचं आम्ही मनपरिवर्तन करण्यात यशस्वी झालो आणि तिला शेगाव रेल्वे स्टेशनवर उतरण्यास आम्ही भाग पाडलं। मीनवाईल आम्ही शेगाव रेल्वे पोलीस GRPF यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या मुलीचा त्यांना देखील फोटो पाठवला आणि त्यांनी तिला ताब्यात घेतलं। त्यानंतर रात्री 2 वाजता आमची टीम इथून शेगाव येथे रवाना केली आणि सकाळी तिला आता शेगाव इथून परत आणलेलं आहे आणि सध्या तिला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आलेलं आहे।